खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कशा घेतल्या जाव्यात या पद्धतीचे स्पष्ट निर्देश काही महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेले आहेत. पावसाळा जरी असला तरी ज्या भागामध्ये पाऊस कमी असतो त्या भागातल्या निवडणुकींचा कार्यक्रम 15 दिवसाच्या आत जाहीर करा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिले. त्या अनुषंगाने जिल्ह्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे OBCचं आरक्षण आहे त्या आरक्षणाचे आरक्षण काढलं गेलं आणि निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असतानासुद्धा आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले किंबहुना तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच केलेला आहे आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नवीन सुधारणा आणली आणि पूर्वीप्रमाणे ते मतदारसंघ ठेवा किंवा आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची विधेयक आणून तो कायदा पास करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्याकडून सुद्धा उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा जो अवमान केलेला आहे त्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला जाईलच. आणि जे पूर्वीच्या न्यायमूर्तीने जे आदेश दिले होते की 15 दिवसाच्या आत निवडणुका घ्या त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आपण द्या अशी प्रार्थना आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये करू. पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं पण आता ही पोटनिवडणूकच बिनविरोध झालेली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनुष्यबाण जे गोठवलं गेलं त्याच्याबद्दल काय? नाही, आत्ताची अंधेरीची विधानसभेची जी पोटनिवडणूक आहे जर बोलायचं झालं तर बैल गेला आणि झोपा काढल्या अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु बाकीचे काही जण ते रणांगणामध्ये आहेत. आम्हाला आम्ही सगळ्या तयारीने होतो. कोणत्या परिस्थितीत निवडणूक झाली असती तरीसुद्धा सर्व उमेदवाराची म्हणजे भाजपसहित सर्व उमेदवाराची डिपॉझिट जप्त करून शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना विजयी करण्याचा निर्धार पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांनी केला होता. आता ठीक आहे, त्यांनी भाजपाने आपला उमेदवार जरी मागे घेतला असला तरीसुद्धा येत्या काही निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आत्ता शिवसेनेला जे चिन्ह मिळालेलं आहे मशाल ह्या मशाल चिन्हाचा शुभसंकेत काल विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेला आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही मशाल जबरदस्त हा अंधकार जो आहे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून शासन आणि प्रशासन ज्या पद्धतीने कायदा तुडवत आहे संविधान तुडवत आहे ह्या संपूर्ण बेजबाबदार वर्तणुकीला ही मशाल जाळून टाकण्याशिवाय राहणार नाही. पण असेच एक याचिका पुन्हा दाखल करण्यात आली की मशाल या चिन्हावरून वाद जो आहे समता पार्टीनं सांगितलेला आहे की हे चिन्ह आमचं आहे त्यामुळे शिवसेनेला हे देऊ नये. ठीक आहे, त्याबद्दल निवडणूक आयोगाने जो हा निर्णय दिलेला आहे आम्ही आमच्या मताने केलेला नाही. निवडणूक आयोग त्याच्यावर योग्य भूमिका घेईल. निवडणूक आयोगाकडे ज्या पोटनिवडणुकीचा दाखला देण्यात आला या सगळ्या याच्यामध्ये त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह गोठवायचा प्रयत्न होता कारण उमेदवारही दिलेला नाही, भाजपने दिलेलं नाही आणि शिंदे गटानेही दिलं. नक्कीच ही अत्यंत कपट नीती ही शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपाने आखली होती. कोणत्या परिस्थितीत शिवसेना हे नाव गोठवायचं शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवायचं हा कुटील डाव जो त्यांचा होता तो साध्य झालेला आहे. परंतु आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले की कोणत्याही कोणतीही निशाणी आमच्या हाती या त्या निशाणीला आम्ही यशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेमध्ये दोन गट पडले, राष्ट्रवादीच्या एका आमदाराने असं म्हटलं विरोधकांचं पुढचं टार्गेट NCP आहे. शिवसेनेचे दोन गट नाही, एक शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आज उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. गद्दारांचं जे पार्टी होती ती त्यांच्याकडे गेलेली आहे त्यामुळे शिवसेना आम्ही म्हणून त्यांनी जर म्हणत असतील पण त्यांना तो नैतिक अधिकार नाही कारण त्यांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घातलेला आहे. पण NCP पुढचं टार्गेट आहे, तुम्हाला वाटतंय सर राष्ट्रवादीत ही असं केलं जाऊ शकतं भविष्यात? तसं ह्या देशातल्या सगळ्याच प्रांतीय पक्ष जे आहेत त्यांना संपवण्याचं षडयंत्र केंद्र सरकारने किंवा भाजपाने सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवसेना आहे, इतर अन्य पक्ष आहे, कदाचित राष्ट्रवादीच्या लोकांनासुद्धा पदाधिकाऱ्यांनासुद्धा ते टार्गेट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राम मंदिराची जय्यत अशी तयारी केंद्र सरकारकडनं चालू आहे पण दुसरीकडे PFIच्या अहवालामध्ये एक असं उघड झालेलं आहे की आत्ता जे मंदिर बांधलं जात आहे ते पाडून बाबरी मस्जिद पाडावं, मग मोदी शाह काय करतायत? आत्ताचं राम मंदिर बांधण्याचं श्रेय हे मोदी साहेबांना किंवा भाजपला 100% घेता येणार नाहीत.
जर त्यांना बांधायचं होतं तर यापूर्वीच्या टर्ममध्ये सुद्धा प्रचंड बहुमताने ते निवडून आले होते एनडीए, त्यावेळेला ते बांधू शकत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी त्यांना करावं लागतं. त्यामुळे राम मंदिरचं श्रेय द्यायचंच झालं तर ते सर्वोच्च न्यायालयाला द्यावं लागेल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल आणि नंतर सध्याच्या शासन त्याची अंमलबजावणी करते त्याला द्यावं लागेल. काल तुम्ही 1,00,000 निवडणूक पत्र मध्ये निवडणूक आयोगामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले, अजून किती सादर करणार आहेत? आमचे शिवसेना खासदार सचिव अनिल देसाई ह्या कामाच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र काम करतायत. तिथे आता 1,00,000 दिलेले शिवसेनेचे सदस्यत्व हे जवळजवळ 15,00,000 आसपास पोहोचलेले आहेत. ॲफिडेविटसुद्धा जवळजवळ नाही म्हटलं तर 3-3.5 लाखाच्या आसपास ॲफिडेविटची तयारी झालेली आहे. त्यामुळे जसजशी तयारी होते तसतसं तिथे सादर केलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.